एकीकडे राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरदार सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी काल प्रभू श्री रामांबद्दल एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे आणि या विधानाचा सर्वत्र समाचार घेतला जात आहे. आपल्यासोबत मनसे नेते प्रकाश महाजन आहेत, आपण त्यांना या संदर्भात विचारणार आहोत. दादा काय सांगाल, काल जितेंद्र आव्हाडांनी एक वाक्य उच्चारलं याच्यामध्ये प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असल्याचं त्यांनी उल्लेख केलेला आहे. 500 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर राम मंदिर उभा राहत आहे. राम मंदिराच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारीला होत आहे. देशात आनंदाचं वातावरण आहे. अशा वेळेस या सगळ्या गोष्टीला आपशकून कसं करायचं, तर आव्हाडांनी आपलं नाक कापून आपशकून केलं. मला वाटतं काल शिर्डीला त्यांच्या पक्षाचं शिबिर झालं, त्या शिबिरात त्यांनी हे वक्तव्य केलं की राम हे बहुजनाचे होते. छाती बुडवून का, तर ते म्हणजे मांसाहारी होते. म्हणजे बहुजनाचा नेता हा मांसाहारीच असतो असं थोडंच आहे. बहुजनात किती साधू संत झाले, ते मांसाहारी नव्हते म्हणते का, बहुजनाचे नव्हते का. पण आत्ता जितेंद्र आव्हाडला हे का आठवलं, राम हा मांसाहारी होता. अरे रामाचा आदर्श घे ना, रामाचा आहार कशाला तू घेतोस, पण रामाचा आदर्श तुला परवडणार नाही. आयुष्य गेलं तुझं अल्पसंख्याक इन्वर्टेड कॉमर्समध्ये करीम आणि रहीमच्या राजकारणावर निवडून येऊन आयुष्य गेलं तुमचं. पण आता तुमच्या लक्षात आलं की रहीम करीम काही कामाचे नाहीत, आपला रामच कामाचं आहे. मग मी आपण बहुजनाचे आहोत हे दाखवण्यासाठी तू एकटाच बहुजनाचा आहेस का, राम तुझा एकटाच आहे का. मला याहीपेक्षा वाईट वाटतं ते शरद पवार साहेबांचं की असे लोक जवळ बाळगलेत. शरद पवार हे सातत्याने हिंदू धर्माच्या अस्मितेवर घाला घालतात आणि वैयक्तिक जीवनात मात्र ते सगळं पाळतात. एकीकडे म्हणतात की मंदिराच्या उद्घाटनाला मी जात नाही आणि दुसरीकडे जाळीची टोपी घालून इफ्तारच्या पार्टीला जातात. स्वतःचा 80वा वाढदिवस घरी साग्र संगीत साजरा केला जो हिंदू धर्मात असतो तसा. दुर्दैवानं त्यांना जो दुर्गर आजार झाला आणि ते त्याच्या हिमतीतून बाहेर आले, ईश्वराने त्यांना असंच सुदृढ ठेवावं. पण ज्यावेळेस हा आजार त्यांना झाला हे कळाल्यावर त्यांनी सोमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला, मोरगावच्या गणपतीचा जीर्णोद्धार केला, हे करतात ते सगळं. पण जाहीर त्यांना ते राजकारण आहे ना. जेवढी हिंदू धर्माची निंदा नालिस्ती करता येईल, त्याच्या अस्मितेवर घाला घालता येईल, ही त्यांची पिल्लावळ. हे जितेंद्र आव्हाडसारखी मध्ये एक ते अगोदर एक अमोल मिटकरी होते, हे सगळे त्यांनी पाळून ठेवलेले आहेत. आणि अशा लोकांना घेऊन शरद पवार 2024ची लोकसभा लढवणार आहेत. समोर नरेंद्र मोदी सारखे भस्म लावून उभा आहेत. अरे हे कुठं टिकणार आहेत, हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. आणि जितेंद्र आव्हाड, मी तर म्हणतो ना की महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोकांना डोक्याचा नारू झाला त्यातलं जितेंद्र आव्हाड आहे. काही बोलतो, खोटं बोलतो, छातीठोकपणे बोलतो आणि त्याचे त्याला लाजसुद्धा वाटत नाही. खरं म्हणजे हा आनंदाच्या प्रसंगात सगळ्यांनी आनंदी व्हायला पाहिजे, पण नाही. कसं याच्यात विरजन घालता येईल हे त्याच्यातलं एक वाक्य. राम मंदिर उद्घाटन हा आनंदाचा प्रसंग असताना त्याच्यामध्ये कसं विरजन घालायचं, हे असे काही जितेंद्र आव्हाड अमोल मिटकरी सारखे लोक जाणून बुजून करतात असा आरोप प्रकाश महाजन मनसेचे नेते यांनी केलेला आहे. आणि बेताल वक्तव्य टाळण्यापेक्षा प्रभू रामांचा आदर्श घ्या असं देखील ते म्हणालेले आहेत. संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.